ही जी बैठक आहे ही कार्यकारिणीची बैठक आहे किंवा अशातला भाग नाही, ही सगळ्या जिल्हाप्रमुखांना एक स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी इथं बोलवलेलं आहे. शिवसेना महायुतीमध्ये कशा पद्धतीनं प्रचारामध्ये सहभाग घेणार आहे, कशा पद्धतीनं तो प्रचारामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकदीनिशी कसं काम केलं पाहिजे या संदर्भातलं मार्गदर्शन आज मुख्यमंत्री मोदी करणार. हे सगळे अधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना आहेत. यथा अवकाश या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येतील. महायुतीचे जागा वाटप झाल्यानंतर उमेदवारांच्या यादी जाहीर होतील, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ठरतील. आमचं सुद्धा शिवसेनेचं नियोजन एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ते जाहीर करू. मला असं वाटतं की अशा मोठ्या बैठकांबद्दल आम्ही भाष्य करणं हे योग्य नाही. या अलायन्स संदर्भातल्या किंवा वाटपासंदर्भातल्या बैठका असू शकतात, याचं उत्तर किंवा याच्यावर स्टेटमेंट तेच नेते मंडळी देऊ शकतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळं समन्वयानं झालेलं असणार, तुम्हाला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब ह्या दिवसभरातल्या सगळ्या बैठकांना मार्गदर्शन करणार आहेत. महायुतीनं कशा पद्धतीनं एकत्र प्रचार केला पाहिजे, शिवसैनिकांनी कशा पद्धतीनं प्रचारामध्ये सहभाग घेतला पाहिजे, 45 जागा पार करत असताना शिवसैनिकांची भूमिका काय असली पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन माननीय एकनाथ शिंदेसाहेब करतील आणि त्याच्यासाठीच आमच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांना पक्षाने या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि याच्यात नंतर उद्यापासूनच कदाचित प्रचाराची रणधुमाळी जी सुरू होईल त्याच्यामध्ये शिवसैनिक महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत करेल, यासाठीच या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. तर आम्ही आपल्या समोर आहोत. मी आहे, गुलाबराव पाटील साहेब आहेत, दादा आहेत, आमचे नेते अडसूळ साहेब आहेत, संजय राठोड साहेब आहेत, मस्के साहेब आहेत, आम्ही सगळे वरळी डोममध्ये आहोत. त्याच्यामुळे त्या बैठकीला काय झालं आहे हे आता CM साहेब इथे आल्यानंतरच आम्हाला सांगतील. आणि ती बैठक जी आहे ती मला असं वाटतं की अलायन्सच्या संदर्भातली बैठक असू शकते आणि त्याच्यावर ते तिघंच जबाबदारीनं वक्तव्य करू शकतो. महायुतीमध्ये मनसे जर सामील होणार असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू. या सगळ्या गोष्टीचे निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही सगळ्यांनीच, म्हणजे आम्ही मंत्र्यांनी असेल, आमदारांनी असेल, सगळ्या शिवसैनिकांनी, आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांना हे अधिकार दिलेले आहेत. त्याच्यामुळे जो निर्णय एकनाथ शिंदेसाहेब अलायन्सच्या बाबतीमध्ये तिकिटांच्या बाबतीमध्ये घेतील त्याचं पूर्ण ताकदीनं आम्ही सगळे शिवसैनिक समर्थन करू. याच्यामध्ये मी अनेक वेळा आम्ही सगळ्यांनीच सांगितलेलं आहे की हा सगळा अधिकार जो आहे तो आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेला आहे. त्याच्यामुळे शिंदेसाहेब जो निर्णय घेतील लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातला तो आम्हाला मान्य राहील. मला असं वाटतं की पहिली गोष्ट, जे कोण आमच्यावर टीका करतायत त्यांची सभा सांगलीमध्ये आहे, त्या सांगलीच्या सभेवर काँग्रेसनं बहिष्कार टाकले ते आधी बघावं आणि मग दुसरीकडे बघावं, लक्षात आलं की नाही. त्याच्यामुळे आमच्यावर त्यांना काही बोलण्याचा अधिकार नाही, आमचं नेतृत्व सक्षम आहे, त्याच्यामुळे सक्षम नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. पण सांगलीमध्ये काँग्रेसनं का बहिष्कार टाकला आहे ते त्यांनी जाहीर करावं ना तुमच्याकडे. नाही, तो राष्ट्रवादीचा वैयक्तिक प्रश्न आहे. अजित पवार साहेब कुठं बोलले ते आम्ही तर कोणी बघितलेलं नाही किंवा आम्ही ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे अजित पवार साहेबांच्या भाषणावर, ते राष्ट्रवादीचे प्रमुख असताना, आम्ही त्याच्यावर स्टेटमेंट देणं योग्य नाही. महाविकास आघाडीतनं अनेक लोकं अशी बाहेर पडत आहेत. पहिल्या नितीशकुमार साहेब पडले, त्याच्यानंतर अनेक लोकं बाहेर पडले. आम्ही अनेक वेळा सांगतोय की सर्वप्रथम NDA जसा आमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार नरेंद्रजी मोदी साहेब आहे, तसं त्यांच्या अलायन्सचा उमेदवार तरी त्यांनी जाहीर करावा. ज्या अलायन्सला पंतप्रधानपदाचा उमेदवारच नाही त्यांच्यावर आम्ही त्यांच्यावर बोलून त्यांना मोठं करू इच्छित.